नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या इतिहास सेशन मध्ये आपल्या सर्वांचं नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनल वर हार्दिक स्वागत। बघा मित्रांनो, आपण इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आज आपण इतिहासाचं जे काही आपलं प्रकरण आहे 1857 राष्ट्रीय उठाव या प्रकरणाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। पण स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमासंबंधीतील जे काही अपडेट्स आहे ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपण आजचं आपलं सेशन, 1857 राष्ट्रीय उठाव या चॅप्टरवरील आपला महत्त्वपूर्ण स्वाध्याय। बघा मित्रांनो, त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। बघा या ठिकाणी काय तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत की उमाजी नाईक, स्वातंत्र्य समर, लॉर्ड डलहौसी, भारत मंत्री, तात्या टोपे, हे ऑप्शन दिलेले आहेत अगोदरवरती आणि आता याचा वापर करून खाली काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, ते वाक्य पूर्ण करायचे, विधाने पुन्हा लिहायची आहेत। तर त्यातलं पहिलं जे विधान आहे ते आहे, रामोशी बांधवांना संघटित करून टिंब यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले। आता रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केलेलं होतं? पर्याय सुद्धा आहेत आपल्याला, उमाजी नाईक, स्वातंत्र्य समर, लॉर्ड डलहौसी, भारत मंत्री, तात्या टोपे। आता या संबंधी आपण जेव्हा रामोशांचा उठाव हा एक स्वतंत्र टॉपिक बघितलेला आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रामोशी बांधवांना संघटित करण्याचं काम आणि इंग्रजाविरुद्ध बंड उभारण्याचं काम हे उमाजी नाईक यांनी केलेलं आहे, म्हणून रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले असे आपल्याला म्हणावे लागेल। नंतर पुढचं जे विधान आहे मित्रांनो ते आहे, 1857 लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले। इंग्लंडच्या प्रशासनामध्ये 1857 उठावानंतर राणीचा जाहीरनामा आला होता आणि पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी बदल होऊन कुठेतरी एक पद त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं होतं। तर ते पद कोणतं होतं? तर ते पद आपण अभ्यास करताना प्रकरणाचा बघितलेलं आहे की 1857 लढ्यानंतर भारताविषयी जे काही कारभार करण्यासाठी पद निर्माण केलेलं होतं ते होतं भारत मंत्री। हे पद कोणतं पद निर्माण करण्यात आलं? तर भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचं विधान आहे, भारतातील संस्थाने रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने खालसा केलेली होती। आता भारतातील 1857 उठावामागे हेही एक राजकीय कारण होतं की भारतातील संस्थाने हे लॉर्ड डलहौसी यांनी खालसा करण्यास सुरुवात केलेली होती। नागपूरचं संस्थान असेल, साताऱ्याचं संस्थान असेल, या संस्थानांना खालसा करण्याचं काम, भारतातील इतर संस्थानांनाही खालसा करण्याचं काम या लॉर्ड डलहौसीने चालवलेलं होतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल भारतातील संस्थाने लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने खालसा केली। पुढे बघा पुस्तकामध्ये अगदी एक नंबरलाच हे विधान आहे, परंतु आपला सिक्वेन्स थोडासा पहिल्यातला चौथा देण्यात आलेला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 लढ्याला टिंब हे नाव दिले, रिकामी जागा हे नाव दिले, काय नाव दिलेलं होतं? ऑप्शन राहिलेले दोनच उरलेले आपले, स्वातंत्र्य समर आणि टाट्या टोपे। तर टाट्या टोपे हे काही नाव लढ्याला देण्यात येणार नाही कारण ते एक आपले सेनानीचं नाव आहे, म्हणून या ठिकाणी उरलेला जो ऑप्शन होता। आणि विदा सावरकर यांची माहिती बघत असताना आपण बघितलं होतं की स्वातंत्र्य समर 1857 स्वातंत्र्य समर असं हे लढ्याला नाव विनायक दामोदर सावरकर यांनी दिलेलं आहे, म्हणून आपल्याला म्हणावं लागेल या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले। पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। या ठिकाणी काही विधाने दिलेले म्हणजेच कारणे तुम्हाला सविस्तर लिहायची आहे त्याची। त्यामध्ये पहिलं, इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला। आता इंग्रजांविरुद्ध पाईकांनी का उठाव केला याची कारणे बघूयात आपण। बघा, ओडिसामध्ये राजाच्या दरबारी तैनात असलेले जे काही सैनिक होते या सैनिकांना पाईक म्हटल्या जायचं। पुढे जेव्हा या इंग्रजांनी ओडिसा ताब्यात घेतलं, ओडिसा ताब्यात घेतल्यानंतर इंग्रजांनी 1803 हे ओडिसा ताब्यात घेतलं आणि तेथील पाईकांना ज्या काही वंश परंपरेने जमिनी मिळालेल्या होत्या त्या जमिनीही आता इंग्रजांनी हस्तगत केलेल्या होत्या। त्याचप्रमाणे मिठांच्या किमतीमध्ये भरघोस वाढ केल्यामुळे सामान्य जनतेप्रमाणे हे जे काही पाईक होते या पाईकांचे जीवनही असह्य झाले होते।
त्यामुळे संतापलेल्या पाईकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र असा उठाव केला किंवा उभारला म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला सहकारण लिहिता येणार आहे. पुढचं जे सहकारण लिहामध्ये आहे, हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. बघा 1857 उठावाच्या वेळी हिंदू आणि मुस्लिम जे काही हिंदी सैनिक होते या सैनिकांमध्ये का असंतोष निर्माण झालेला होता, त्याची कारणं आपल्याला मांडायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 1856 ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, तर हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या होत्या. आणि या बंदुका ज्या होत्या या बंदुकांना वरून आवरण असायचं. हे जे आवरण त्यांना दातानं त्या काडतुसावरील जे आवरण होतं ते या सैनिकांना दातांनी तोडावं लागायचं. मग या आवरणाला त्यांनी गायीची व डुकराची चरबी लावलेली आहे अशी एक बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली. आता गाय जर म्हटलं तर हिंदूंना पवित्र आहे आणि डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध मानलं जातं. मग या कारणामुळे हिंदू व मुस्लिम हे जे काही सैनिक होते यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि हिंदी सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. पुढचं विधान, भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. बघा भारतीय सैनिकांचा 1857 उठावामध्ये इंग्रज सैन्यापुढे निभाव का लागला नाही याची कारणं मांडायची आपल्याला लिहायची आहे. तर त्यामध्ये सांगता येईल आपल्याला, भारतीय सैनिकांकडे पुरेशी अद्ययावत अशी शस्त्रास्त्रे नव्हती, इंग्रजांकडे मोठी आर्थिक ताकद होती तशी भारतीयांकडे नव्हती, अनुभवी सेनानी भारतीय सैनिकांकडे संख्येने कमी होते. आता भारतीय सैनिकांकडे शौर्य होते तरी इंग्रजांप्रमाणे योग्य वेळी योग्य डावपेच आखण्यामध्ये भारतीय सैनिक कमी पडले होते. दळणवळण क्षेत्राचा विचार करता इंग्रज भारतीय सैनिकांपेक्षा आघाडीवर असल्या कारणाने भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही. अशा प्रकारे आपल्याला हे विधान सहकारण स्पष्ट करता येईल. पुढचं जे विधान आहे ते बघा, स्वातंत्र्य लढ्यानंतर 1857 जो स्वातंत्र्य लढा होता यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. बघा यानंतर 1857 उठावाचे जे काही अनुभव आलेले होते ब्रिटिशांना, मग ब्रिटिशांनी आपल्या लष्कराची त्यामध्ये पुनर्रचना केली. भारतीय लष्करी तुकड्यांची यामध्ये जातवार विभागणी करण्यात आली. सर्व जातींचे सैन्य जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना निर्माण होऊन पुढेही 1857 उठावाप्रमाणे इतर उठाव निर्माण होऊ शकतात अशी भावना इंग्रजांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी काय केलं तर लष्करी ज्या काही तुकड्या होत्या या तुकड्यांची जातवार विभागणी केली. असं आपल्याला या ठिकाणी सहकारण स्पष्ट करता येईल किंवा सहकारण सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे विधान आहे ते आहे, इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. आता इंग्रजांनी भारतीय जे उद्योगधंदे होते यावर जाचक कर बसवण्याची काय कारणं होती, तर बघा भारतातून जास्तीत जास्त आर्थिक संपत्ती आपल्या देशाकडे वळवण्याचा महत्त्वाचा उद्देश हा इंग्रजांचा अगदी सुरुवातीच्या काळापासून होता. त्यासाठी त्यांनी नवीन महसूल पद्धती अंमलात आणली होती. इंग्लंडमध्ये तयार होणारा जो काही माल आहे तो भारतीय बाजारपेठेत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचं धोरण इंग्रजांनी तयार केलं होतं. आता ते धोरण त्यांनी अंमलात आणलं आणि त्यामुळे इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर कठोर असे कर लादले. या धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडून इंग्रजांचा व्यापार भरभराटीस आला. वरील सर्व उद्देश साध्य करण्याच्या उद्देशानेच आपल्याला इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यावर जाचक कर बसवल्याचं लक्षात येतं. तर ही होती भारतीय उद्योगधंद्यावर इंग्रजांनी जाचक कर बसवण्याची कारणं. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, 1857 स्वातंत्र्य लढा यामागे कोणती सामाजिक कारणे होती. आता या प्रश्नाची थोडक्यात उत्तरे आपल्याला मांडायची आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल, भारतीयांच्या चालीरीती परंपरा रूढी यात इंग्रज हस्तक्षेप करू लागले होते अशी भारतीयांची समज झाली. त्यानंतर सतीची चाल, विधवा विवाह यासारख्या ज्या काही प्रथा होत्या या प्रथांना इंग्रजांनी कायद्याने बंदी घातली होती. त्यानंतर आता ह्या ज्या काही बंदी वगैरे घातली यांनी, यामुळे परकीय सरकार हे आपली जीवनपद्धती
मोडीस काढत आहे अशी धारणा भारतीयांच्या मनात निर्माण झाली होती इत्यादी सामाजिक कारणे 1857 स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिसून येतात। पुढचा प्रश्न बघा, 1857 स्वातंत्र्य लढ्यांचे परिणाम लिहा। 1857 जो काही स्वातंत्र्य लढा झाला त्याचे परिणाम काय झाले, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 1857 स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम हे पुढील प्रमाणे। भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही अशी खात्री होऊन 1858 कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि ब्रिटिश पार्लमेंटने भारताचा कारभार आपल्या हाती घेतला। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध जनतेत असलेला असंतोष हाच आपल्या या लढ्याला कारण ठरलेला आहे याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली। राणी व्हिक्टोरिया हिला एक जाहीरनामा काढून भारतीयांना अनेक आश्वासने द्यावी लागली। त्याचप्रमाणे इंग्रजांनी भारतीय लष्कराची पुनर्रचना करून जातवार विभागणी केली। अशा पद्धतीचे परिणाम 1857 उठावाचे दिसून येतात। त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे, 1857 स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले, तर बघूयात। 1857 उठावानंतर इंग्रजांनी खालीलप्रमाणे धोरणात्मक बदल केले आहेत, त्यामध्ये एक, भारतीय समाजाच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करायची नाही असं त्यांनी आता ठाम ठरवलं होतं, जे की त्यांनी मागे सती विधवा विवाह बंदी विधवा विवाह जी बंदी होती याच्याविरुद्ध कायदे केले होते ते धार्मिक ढवळाढवळ होती, आता धार्मिक ढवळाढवळ करायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं। भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या विभाजित कसा होईल याची काळजी ते घेऊ लागले। एकसंध समाज राहिला तर ते इंग्रजांसाठी चांगलं नाही आहे, धोक्याचं ठरेल, म्हणून विभाजित कसा होईल याची काळजी ते घेऊ लागले। भारतीय समाजात धर्म जात भाषा प्रदेश या कारणावरून संघर्ष कसे होतील यासाठी इंग्रजांचे प्रयत्न सुरू झाले। भारतीय समाजामध्ये एकमेकांविषयी संघर्ष निर्माण होण्यासाठी फोडा आणि राज्य करा, फोडा व राज्य करा हे धोरण सूत्र त्यांनी ठरवलं आणि त्याचा अंमल आता इंग्रजांनी सुरू केला होता। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण 1857 स्वातंत्र्य लढा या आपल्या जो प्रकरण आहे या प्रकरणाचा स्वाध्याय बघितला आहे। काही अडचणी तुमच्या अजूनही असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।